Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande, and today we are going to learn kinds of adjective. Hoy mitranno, aaj apan kinds of adjective kiwa jalach apan types of adjective asa mhanto ha bhag shiknar ahot. Mitranno, kinds of adjective kiwa types of adjective याचा मराठीतून अर्थ विशेषणाचे प्रकार असा होतो. मित्रांनो, विशेषण म्हणजे काय, त्याची काही उदाहरणं, विशेषणाचे कोणकोणते प्रकार आहेत, ते आपण कसे ओळखायचे, या संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण माहिती इथून पुढे काही भागात आपण शिकणार आहोत. या सर्वाबद्दलची त्रोटक माहिती आज मी तुम्हाला बोर्डवरती समजून सांगतो. चला तर मग आता आपण बघूयात काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव, ज्यालाच आपण टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला विशेषणाचे प्रकार असं म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे की ऍडजेक्टिव हे एक पार्ट ऑफ स्पीच आहे, म्हणजे पार्ट ऑफ स्पीचचा हा एक भाग आहे. जसं आपण शिकलो नाउन प्रोनाउन, त्या प्रमाणात ऍडजेक्टिव हा एक पार्ट ऑफ स्पीच आहे, ज्याला आपण विशेषण असं म्हणतो. पण सर्वप्रथम बघूयात की म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण शब्दांच्या जाती म्हणतो, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती, मग ऍडजेक्टिव म्हणजे विशेषण ही एक शब्दाची जात आहे. आपण सर्वप्रथम बघूयात की विशेषण म्हणजे काय. त्याच्या इंग्रजीतून मी दोन व्याख्या तुमच्या समोर ठेवलेली आहेत, त्या तुम्हाला सांगतो. वर्ड विच इज यूज टू डिस्क्राइब अ नाउन इज कॉल्ड ॲज ऍडजेक्टिव, ही एक व्याख्या आहे. इथं डिस्क्राइब हा शब्द महत्त्वाचा आहे. वर्ड विच इज यूज टू डिस्क्राइब अ नाउन इज कॉल्ड ॲज ऍडजेक्टिव, नामाचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. अजून दुसरी एक व्याख्या, वर्ड विच इज यूज टू क्वालिफाय अ नाउन इज कॉल्ड, इथं इज दोनदा आलेला आहे, आपण ते कट करूया. वर्ड विच इज यूज टू क्वालिफाय अ नाउन इज कॉल्ड ॲज ऍडजेक्टिव. क्वालिफाय म्हणजे त्याच्याबद्दलची अधिक माहिती किंवा विशेष माहिती सांगणारा शब्द आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. मराठीमध्ये आता जी मी दोन्ही व्याख्या सांगितल्या, त्या दोघांचं एकत्रीकरण करून ही मराठीतील व्याख्या तयार होते. नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. ठीक आहे, आता मी तुम्हाला विशेषण काय आहे हे थोडंसं समजून सांगतो. बघा, इथे एक वाक्य मी दिलेलं आहे, ही इज अ बॉय, तो एक मुलगा आहे. आता तेच वाक्य विशेषण लावून कसं तयार होतं बघा. ही इज अ क्लेव्हर बॉय, तो हुशार मुलगा आहे. मुलगा हे नाउन आहे, बॉय हे नाउन आहे, ज्याला मराठीमध्ये नाम असा आपण म्हणतो. इथे नुसता मुलगा आहे, पण इथे कसं आहे, हुशार मुलगा आहे. क्लेव्हर म्हणजे काय, हुशार. मग क्लेव्हर हे कुणाबद्दलची अधिकची माहिती सांगतं, या बॉयबद्दलची. क्लेव्हर म्हणजे हुशार मुलगा आहे, पण कसा आहे, हुशार मुलगा आहे, तो एक हुशार मुलगा आहे. मग हे हुशार जे आहे ते ऍडजेक्टिव आहे, त्याला विशेषण असे म्हणतात. ठीक आहे, कारण हे कोणाबद्दल अधिकची माहिती सांगतंय, या नामाबद्दलची. बॉयबद्दलची अधिक माहिती सांगते, क्वालिफाय करतं त्या बॉयला. आता हेच वाक्य अजून एक विशेषण लावून बघूयात, ही इज अ टॉल बॉय, तो उंच मुलगा आहे. टॉल हे काय आहे, विशेषण आहे, ऍडजेक्टिव आहे. कसा मुलगा आहे, उंच मुलगा आहे. मग हे जे उंच आहे हे कोणाबद्दलची अधिकची माहिती सांगतं, तर ह्या मुलाबद्दलची.
म्हणजे द वर्ड क्लेवर अँड टॉल टेल यू मोर इन्फॉर्मेशन अबाउट बॉय. बॉयबद्दल किंवा मुलाबद्दलची अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत. क्लेवर म्हणजे हुशार, टॉल म्हणजे बॉय. क्लेवर बॉय हुशार मुलगा आहे, टॉल बॉय उंच मुलगा आहे. तसं क्लेवर आणि टॉल हे मुलाबद्दलची अधिक माहिती सांगतायत किंवा विशेष माहिती सांगतायत. ठीक आहे, आशा करतो की हे तुमच्या लक्षात आलं असेल हे उदाहरण. अजून एक मी उदाहरण घेऊन तुम्हाला दाखवतोय. शी इज अ टीचर, ती एक शिक्षिका आहे. टीचर हे काय आहे, नाउन आहे. आता बघा, शी इज अ गुड टीचर, हे गुड काय आहे तर ऍडजेक्टिव्ह आहे. कुणाबद्दल माहिती सांगताय अधिकची, टीचर बद्दल. ती एक चांगली शिक्षिका आहे. मग चांगली ही कुणाबद्दलची अधिक माहिती सांगताय, टीचरबद्दलची माहिती सांगताय, शिक्षिकेबद्दलची अधिक माहिती सांगते. ठीक आहे, म्हणून हे गुड, गुड म्हणजे चांगले, गुड हे ऍडजेक्टिव्ह आहे. शी इज अ फॅट टीचर, अजून तेच उदाहरण परंतु विशेषण वेगळं वापरून. शी इज अ फॅट टीचर, ती एक लठ्ठ शिक्षिका आहे. फॅट, फॅट टेल्स यू मोर इन्फॉर्मेशन अबाउट टीचर, शिक्षिकाबद्दलची अधिक माहिती सांगतं. म्हणून गुड आणि फॅट हे ऍडजेक्टिव्ह आहेत. मित्रांनो, क्लेवर, टॉल, गुड, फॅट यांना मी अंडरलाईन केलेलं आहे कारण हे तुमच्या लक्षात यावं की हे जे आहेत हे विशेषण आहेत आणि हे नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगत आहेत. मित्रांनो, काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह किंवा विशेषणाचे प्रकार आता मी तुम्हाला सांगतो, कारण मी अगोदर तुम्हाला काय केलं, विशेषण म्हणजे काय हे समजून सांगितलं. आता बघूयात काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह विशेषणाचे प्रकार. बघा, पहिला प्रकार आहे ऍडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी, ज्याला आपण मराठीमध्ये गुणवाचक विशेषणे असं म्हणतो. ऍडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी, परिमाण वाचक विशेषणे असं म्हणतो. ऍडजेक्टिव्ज ऑफ नंबर, संख्या वाचक विशेषणे असं म्हणतो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ज, दर्शक विशेषणे. पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ज, मालकी दर्शक विशेषणे. आणि इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ज म्हणजे प्रश्नार्थक विशेषणे. मित्रांनो, यांच्याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार नाही कारण हे जे सहा प्रकार आहेत या सहा प्रकारावर मी तुम्हाला सहा स्वतंत्र व्हिडिओज देणार आहे आणि त्या माध्यमातून या प्रत्येक प्रकारची डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे सगळे प्रकार चांगले लक्षात येतील. फ्रेंड्स, आज आपण काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह किंवा टाईप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह, ज्यालाच आपण विशेषणाचे प्रकार असं म्हणतो, हा भाग शिकलो. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.